तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत खवणे या गावात, म्हणजे तिथले जे मेन पॉईंट आहेत खवण्यामधले ते आता आपण पाहणार आहोत। तसेच आपण काय पाहणार आहोत, मंदिर पाहणार आहोत, हनुमंताचं मंदिर पाहणार आहोत, जुनं आहे ते। त्याचप्रमाणे आपण तिथलं समुद्र किनारपट्टी पण पाहणार आहोत, आणि जे काय वेगवेगळे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ते पण आता आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। चला मग आपण या व्हिडिओमध्ये राहा आणि नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण आम्ही या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग गोष्टी सांगत असतो। तसेच आपण या व्हिडिओमध्ये जी जुन्या काळातली विहीर आहे, जी युनिक आहे, ती आता आपण तिथे त्या गावात जाऊन पाहणार आहोत। ओके, त्यामध्ये काहीतरी म्हणतोय निकी, सांगतोय खजिना आहे असं ते पूर्वी पूर्वी लोक सांगायची। चला मग आपण पाहूया आपल्याला काय, आपण तिथे जाऊन पाहणारच आहोत। चल मग, बाय बाय, टेक केअर। तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे खवणा इथे, म्हणजे हा जो रोड आहे तो खवण्यामध्ये जातो, तसा हा जो रोड आहे तो वेंगुर्ल्यामध्ये जातो। आणि आता फेमस दुकान आहे पिठ्याचं दुकान, आणि इकडचं फेमस दुकान आहे पिठ्याचं दुकान, मेन ठिकाण आहे। सो इथून तुम्ही जाऊ शकता, जर तुम्ही आलात नाही इथे खवणा बीचला, तर इथे तुम्ही इथून जाऊ शकता। ओके, सुंदर बीच, खवणा बीच। चला तर आपण पाहूया। ओके, तर मित्रांनो, आता आम्ही मामाच्या घराकडे येतो, आता इथूनच आम्ही आता त्या मारुतीच्या देवळाकडे जातलो। आता पुढचा प्रवास बघा त्या व्हिडिओ, आणि त्याचप्रमाणे आम्ही समुद्र वगैरे तुम्हाला दाखवतो, खवण्यातलं स्वच्छ बीच, स्वच्छ बीच। चला चला, रत्तांब्याचं झाड, टीम पूर्ण तयारीने चालली, त्रिपोड वगैरे हातात घेऊन चालली। बघा, हे बघा, हे आमचे रॉकस्टारचे मालक प्राणीत कासव का स्वतः बाबी कळिंगण लोक राजा पायाखाली डार्क फॅन्टसी एकदम करले तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल, सेम असंच आहे, पूर्ण चालायचंच आहे, सेम तीच फिलिंग येते जंगलात। फायनल रोडवरती आलो आहे, एक दोन तीन चार पाच सात आठ दस ग्यारह बारह तेरा सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। घाटा चाला सारखं वाटत आहे इथे, फिलिंग येते, मोठा चढाव तार करली आहे। आवाज पाहू शकता तुम्हाला, येणार नाही मला, येतोय समुद्राचा आवाज मस्त। बघा या का माका दिस, ती मोठी एकदम आरोडच केली आहे बघा, खवणा पार्किंग एरिया। ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमत निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा
हाथ बज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंधन। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे। लाए संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्षि उर लाए, रघुपति कीनी बहुत बढ़ाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। सहस बदन तुम रोजस गावे, पति कंठ लगावे, संकारिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित ऐसा, जम कुबेर दिगपाल जहाते, कवि को विद कही सके कहाते, तुम उपकार सूफी वही कीना, राम मिला है राजपद दीना। भय सब जग जाना, जुग सहस्त जो जन पर बानू, हीरो ताही मधुर पल जानू, प्रभु मुद्रिका मेरी मुख माही, जल दिलांद गए अचरच नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे देते। द्वारे तुम रखवारे, होत ना आज्ञा गन पैसारे, सब सुख लहे तुम्हारी तरना, तुम रक्षक का हो को डरना, आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाँकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान चुरावे, मन कम वचन ध्यान जोलावे, सब पर राम तपस्वी राजा, दिन के काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, कोई अमित जीवन फल पावे। चारो जुग पर ताप तुम्हारा है, पर सिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जान की माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई, और देवता चित्तन धरई, हनुमत से ही सर्व सुख करई, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बल बीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई, जो सत बार पाठ कर कोई, छुटे ही बंदी महा सुख होई, जो यह पढ़े हनुमान चालीसा, होए सिद्धि साखी गौरीसा, तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय मह डेरा। काकांनो आमका ह्या ना देवळाची जरा माहिती सांगा, म्हणजे कोणी कसं बघला ह्या। तर आम्ही ना देवबाग वरून येलो, आमचा ना चॅनल आहे देवबाग रॉकस्टार युट्यूब चॅनल आहे, तर आमका जर आमचे सबस्क्रायबर त्यांना थोडी माहिती सांगूची आहे देवळाबद्दल, तुम्ही याचा इतिहास सांगा या देवळाबद्दल कसा काय आहे। पूर्वी चूक करणार ह्या जागे सर दगडाचे दगड फोडूसाठी म्हणून येले, ते दगड फोडता फोडता त्यांना ह्या दगड फोडू घेतल्यानंतर त्यांना रक्ताची चिळकणी मारल्यासारखी अशी दिसली, म्हणून त्या लोकांनी थांबवलं असे सर, काय कसा काय समजा। आणि नंतर त्यांच्यानी चौकशी केली तर ती सर मूर्ती त्यांना सापडली, म्हणजे मूर्ती अशी भार का रक्ताची आणि ती मूर्ती तयार झाली, मूर्ती तयार झाली ती त्यांच्या तशी नंतर तसाच खडक ठेवल्याने आणि खडकात त्यांच्यानी असं जरा हा केल्याने सिमेंटाने बांधकाम केल्याने आकार दिल्याने पुण्याला, आणि नंतर ह्या देऊळ बांधल्याने, आता किती सालात बांधलं आहे का माहिती नाही, पण जुना देऊळ खूप वर्षापासून। आणि त्या टाईमाही सर शाळा होती, चौथीपर्यंत शाळा होती 60 सालापूर्वी आणि 1960 सालापूर्वी, नंतर मग शाळा ही तिकडे जाऊन बांधली शाळा, आणि नंतर ह्या देवस्थान फक्त काय हनुमान जयंती, रामनवमी, एकादशी,
आषाढी एकादशी कार्तिक एकादशी उत्सव होतो सर. आम्ही ऐकलो एक देऊळ ना आकार वाढत आहे अकड ते आखाडकाचा आकार वाढतं आणि मूर्तीचं पण आकार वाढत गेलं. मूर्ती पूर्वी मूर्ती अगदी लहान लहान होती अगदी लहान होती आता ती वाढून वाढून अशी ती दुळली सारखी आले खडका. जेव्हा मूर्ती जेव्हा वाढतात पण देवळाचं बांधकाम त्या खडकाची उंची वाढतं म्हणून आता खडक सोडून देवळाची बांधकाम केला तर आता खडक सोडून गेला. किती वर्षांनी या देवळाचं बांधकाम झालं? तरी पहिला केला ना त्या टायमात शाप जमीन दोस्त झालेला. जमीन दोस्त झालं म्हणजे काहीच नाही सर. चार बिरं शिरू दिली कोसळून पडल्या आणि कोण त्याच्या लक्षात दिलं. नंतर आम्ही काहीतरी मग वाटा 70 सालच्या म्हणून पहिला बांधकाम केला 1970 साल. आणि नंतर मग हे आता ह्या बांधल्यावर आता काहीतरी मग 3-4 वर्षात परत काम केलं. आणि तशी काय ह्या बाकी सर काय म्हणजे एकदम असं आहे देवस्थान कसा स्वयंभू देवस्थान हा स्वयंभू त्यामुळे सर काय तसे कोण असं दारू बिरू खाल्लं म्हणून किंवा मांस मासे मच्छी मिसे जेवण खायला कोण कुठे बाहेरचे लोक येतात ना आतमध्ये जेवण येत ना सगळे बाहेर येत असं. या मूर्तीचा आकार तो पहिल्यापासून येत असं आकार असा तसंच फक्त वाढत गेलेली मूर्ती आणि त्या काय शेंदूर लायतात ना म्हणून तो वाटतं असा लाल असा आता ते म्हणजे अगदी आधी समजून ते शेंदूर लागतं त्याला. हां हनुमान जयंतीच्या आधी आदल्या दिवशी एका शेंदूर लागतो. तुमचा वय किती आहे? माझं आता 77 वर्ष 1945 माझ्या लग्न. तर मित्रांनो देवाचं दर्शन झालेलं आहे हनुमंताचं आणि तुम्ही पाहिलं असाल मंदिर आतमधून वगैरे कसं दिसत आहे ते. सो आता आम्ही इकडनं जाणार आहोत विहिरीजवळ आणि इकडचं लुक बघा किती छान वाटतंय ते. हे म्हणतं प्लेट आहे की प्लेट वाचल्यावर ना खजिनो बाहेर येत म्हणजे ती एक प्लेट आहे तुम्हाला दाखवतो आम्ही ती जर वाचली तर हा म्हणतोय की खजिना बाहेर येतो जी पूर्वजांनी सांगितलंय की वाचायला ती जी लँग्वेज आहे ना ते आजपर्यंत कोणी नाही वाचलं. आपण ट्राय करूया तसं निकलल्या सर्व भाषा येतात. चला पाहूया मग आपण. ओके सो पहा जे नारळाची झाडं तुम्हाला खूप दिसणार कारण कोकणची शान आहे. आणि बघा सुरूच्या मनात बागेच्या मनात कुछ भी आम्ही वनभोजनला जायचो ना रे तिकडे देवबागच्या इकडे सुरूचं वन होतं तिकडे आम्ही वनभोजनला इकडनं वाटत आहे. ॲक्च्युली ही जाते ते समुद्रावर जाते. समुद्र तुम्हाला बघला समुद्र तुम्ही पाहिला असेल ड्रोनच्या शूटिंगने. निखिलला फोन येत आहेत फोनावर फोन येत आहेत भाऊ कदम यांचा. भाऊ कदमचा माणूस ड्रोन भाऊ कदमचा माणूस कुठे ड्रोन उडवतो किती वारा असतो. तो मित्रांनो जी आपली फायनली जी लोकेशन आहे त्यावर आपण पोहोचलेलो आहोत. सो मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत ते म्हणजे विहिरीजवळ आणि तुम्ही पाहू शकता अशी जी विहीर आहे ती आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जे 3 विहिरी आहेत ना दही साखर आणि दूध ना दूध दही साखर अशाच प्रकारे आहे ते ही सुद्धा अशाच प्रकारे आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे जर आम्ही घेऊन येत आहोत तो सिंधुदुर्ग किल्ल्याचा फुल इन्फॉर्मेशन मिळणार आहे तुम्हाला. आणि इकडे आता वाटतं इकडे कार्यक्रम आहे कुठचं तरी जेवण वगैरे आहे. आणि ती ह्या तिकडे दिसते जी प्लेट दिसते ती लिपी लिहिली आहे मोडी लिपी आहे. ॲक्च्युली त्याचा अभ्यास खूप जणं करत आहेत पण ती ॲक्च्युली वाचायला येत नाही आहे. सो मित्रांनो आपण प्रत्यक्ष तिकडे जाणार आहोत पहा इकडे अरे बापडे पण तरी गेलो इकडे सरड वगैरे आहेत बेडी वगैरे कत्रो के खिलाडी ही बघा ही लिपी आहे ती इझी लिपी आहे मी वाचण्याचा जरा प्रयत्न करतो. नवा दोष माझ राजपूत हे बघा इकडे ही पूर्णपणे आहे हे 5 पांडवांनी एका दिवशी तयार केलेली ही विहीर आहे बघा तुम्ही
चला मग आपण नेक्स्ट पॉईंट जवळ जाऊया. सो मित्रांनो, आता आपण बीचवर आलेलो आहोत. संकेत काय म्हणतं, बीचवर कसं वाटतं सकाळीच जरा येऊन? वातावरण ते फिलिंग गुड आणि त्यामध्ये चष्मा घातला आणखीन भारी वाटतं. आपण आता कुठे चाललो? हे फायबर आहे, निखिलाच्या मामाचं फायबर. इथे या फायबरची इथे शूटिंग झालेली. ह्या बीचवर गाण्याचे वगैरे शूटिंग होतच असतात. अगबाई अरेच्चा काय म्हणतो तू गेल? आता कुठे चाललो रे निखिल? काय जांभवणी काय ते म्हणतात? असं काचीवरी पाणी असतं, काचीवरी पाणी असतं एकदम क्लिअर लाईक बिस्लरी. असे दगडासून पाणी येतं, दगडासून पाणी येतं. बघा इकडचं वातावरण बघा, पारंपरिक मासेमारी, पारंपरिक मच्छीमारी तिथे आपल्याला दिसत आहे. धुवून घालतात या अशा पहिले जुन्या काळी असायच्या, आता नाही एवढ्या, कारण सध्या मशनीचे झाले. सो आपण आता सध्या निखिलला फॉलो करणार आहोत, कारण निखिलला तिकडचं माहीत आहे. निखिलच्या मामाचं घर आहे खवणे या बीचमध्ये. लहानपणी इथे खेळायचा निखिल, मामा जातो आहे निखिलचा. सो इकडनं बघा दगड वगैरे. आणि संकेतप्रमाणे इकडे तुम्ही पाहू शकता, संकेत एकदम रॉक मध्ये चालता, कारण आम्ही आहोतच देवबाग रॉक स्टार. हो देवबाग, वाव. संकेतने देवबाग रॉक स्टार लिहितोय. मित्रांनो पहा तुम्ही बीच वगैरे पहा, बीच वगैरे छान वाटते. खूप दिवसांनी गावडे दिसले आमका. आपलं नाव झालेलं आहे एकदम देवबाग, देवबाग रॉक स्टार. मित्रांनो आपण आता इकडे आलेलो आहोत वर. आणि बघा हे बीच आहे, पवना बीच. ते मंदिर आहे तिकडचं, हनुमान मंदिर तिकडे आहे. आणि हा पूर्ण बीच आहे. हा रोड जातो, हा रोड जातो मळे या गावात इकडनं. रोडवर रोड टच आहे. तसेच आता आपण इकडनं सफर करणार आहोत. काय म्हणतो रे? आता आपण एका तलावाजवळ जाणार आहोत, म्हणजे तिथे क्लिअर पाणी भेटतं. चढून हलत झाली तिकडे. बघ किती छान वाटते, पाणी खडकांवर येऊन आपटत आहे. रॉक गार्डन लाईक रॉक गार्डनसारखं दिसत आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही रॉक गार्डनचा व्हिडिओ बघितला नसाल तर लवकर जाऊन बघा, कारण रॉक गार्डनचं देखील सीन एकदम खतरनाक आहे. त्याचप्रमाणे आम्ही डे व नाईट हे पण रॉक गार्डनमध्ये रात्रीचं कसं दिसतं तसंच सकाळचं कसं दिसतं गार्डन ते आम्ही शूट केलेलं आहे. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये ते दोन्ही पण दिसेल. तो मित्रांनो लवकर जाऊन पहा हा व्हिडिओ रॉक गार्डनचा. ओके, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल. एकदम रोड एकदम खतरनाक आहे. एकदम बघा
तर ना आम्हाला पूर्ण तिकडे जायचंय ती बघ तिकडे जायचंय वर जायचंय प्राणी सांगतो पावरी वरी आहे इकडे शॉर्टकट नाही जाणार निखिलला करवंद भेटली असं तो काय सांगतोय वेगळा फळ आहे म्हणता करवंद सारखी दिसते पण करवंद नाहीये ही पावसातली सोय केलेली आहे म्हणजे आपल्याला जळावासाठी म्हणजे ओली असतात ना तिकडे सुकत घातलेली आहे पावसाला बरं पडतं पाणी वगैरे तापवायला मोठमोठी लाकडं आहे बघा पूर्ण भरे वगैरे करून ठेवले आहे पावसाच्या वेळेला बरं पडतं आहे काही उपलब्ध नसतं ना पावसात पूर्ण ओलं होतं त्यामुळे पण मित्रांनो सांगायचं झालं तर इकडे जे आहे ना वातावरण एकदम थंड वातावरण आहे जशी महाबळेश्वराची फिलिंग येते इकडे निखिलने फिल्टर बसवलाय खारं पाणी गोड म्हणण्यासाठी नक्की व्हिजिट द्या निखिलच्या या प्रोजेक्टला कुठे काय पूर्ण खडकच आहे खडकाळ पा हे अननसासारखं दिसतंय अननस पण अननसासारखं झाड आहे पण मित्रांनो हे बघा वाहते आणि हे पाणी गोड आहे
तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत घरी, आपण घरी चाललो आहोत बघू शकता. आणि आता तुम्ही बघू शकता हे सहकारी, हा बघा प्रणीत, हा संकेत, मिथर. तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये हनुमंताचं मंदिर पाहिलं आहे, तसंच आपण जी वीर होती ती पांडवकालीन ती वीर सुद्धा पाहिली आहे. तसंच आपण इकडचं खाऱ्या पाण्याच्या जवळ म्हणजे समुद्राच्या जवळ आपण जे गोड पाणी पाहिलं आहे जांबीन, तिथे झरा छोटासा वाहतो. त्याचप्रमाणे आपण हे खवना बीचसुद्धा पाहिलं आहे बघा. सो आता आपण जाणार आहोत घरी. ओके चला मग बाय बाय, आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच सबस्क्राईब देखील करा. ओके बाय, टेक केअर.